कथा गोवर्धन पर्वताची ही कहाणी आहे बाळकृष्ण आणि इंद्रदेवाची। एक दिवस वृंदावन मध्ये पाण्याचा अकाल पडतो, नद्या सुकून जातात। पाऊस यावा यासाठी इंद्रदेवतेला प्रसन्न करण्यासाठी सगळे वृंदावनवासी एकत्र भेटतात आणि पूजेची तयारी सुरू करतात। यज्ञ केला जातो, सगळे गावकरी यज्ञ करून इंद्रदेवतेला प्रार्थना करतात। हे सगळं कृष्ण पाहत असतो, तो जाऊन आपल्या बाबांना सांगतो, बाबा हे गावकरी यज्ञ का करतात? यज्ञ केल्याने पाऊस पडेल का? यज्ञ केल्याने इंद्रदेवता प्रसन्न होतील आणि ते पाऊस पाडतील, पाऊस पडेल आणि मग आपल्या नद्या पाण्या भरून जातील, शेत डोलू लागतील। हे सगळे इंद्रदेवताला प्रसन्न करण्यासाठी करत आहे। बाबा पावसासाठी इंद्रदेवाला प्रसन्न करणं गरजेचे? प्रसन्न करण्यासाठी दरवर्षी यज्ञ करायची प्रथा आहे, म्हणून गावकरी यज्ञ करतात। म्हणजे इंद्र आपल्याला पाऊस देईल। कृष्ण बलराम, पाणी आपल्या जीवनासाठी एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि या पाण्याच्या कमीलाच इंद्रदेव पूर्ण करतात, म्हणूनच त्यांच्यासाठी हा यज्ञ करावा लागतो। पण बाबा हे तर भगवान विष्णूच्या आदेशाचे पालन करतात ना, हे तर त्यांचं कार्य आहे, हा तर त्यांचा धर्म आहे, ते काही वेगळं नाही करत आहेत। तर मग काय झालं जर आपण यज्ञ नाही केला? त्यांनी तर त्यांचे काम केलेच पाहिजे। कृष्ण तुला समजत नाहीये बाळा। बाबा मी तुम्हाला जे समजावू पाहतोय ते तुम्हाला समजत नाहीये। मला सांगा, अशा प्रकारे तर आपण पृथ्वीचीही पूजा केली पाहिजे जी आपल्याला धान्य देते, पीक देते। आपण तर गोवर्धनाची पूजा केली पाहिजे। या गोवर्धनावर आपण आपल्या गायी चरायला नेतो, तेव्हा गाय आपल्याला दूध देते, आपला व्यापार होतो, आपल्याला जगण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते त्या सर्व गोष्टी गोवर्धन पर्वत आपल्याला देतो, आपण त्याच्यावर अवलंबून असतो। नंद बाबा, कृष्ण बरोबर बोलतोय। सगळ्या देवतांना भगवान विष्णू शक्ती तर प्रदान करतातच, आणि पावसासाठी इंद्रदेवतासाठी वेगळा यज्ञ करण्याची कोणतीही आवश्यकता नाहीये। आपल्याला तर गोवर्धन पर्वताची पूजा केली पाहिजे। माझ्या वृंदावनाच्या प्रिय मित्रांनो, गावकऱ्यांनो, मी तुम्हाला विनंती करतो, आपल्याला सगळे देणारा हा गोवर्धन पर्वत आहे, इंद्रदेव नाही आहे। आपण गोवर्धनाची पूजा करायला हवी। गोवर्धन पर्वत वृंदावनासाठी खूप महत्वाचा आहे। हा गोवर्धन पर्वत आपल्याला काय नाही देत, सगळं काही हाच देतो। आपल्या गायी याच्या जंगलातील गवत खाऊन जगतात। गोवर्धन पर्वतातून वाहणाऱ्या झऱ्यामुळे आपली तहान भागते। या पर्वताच्या मैदानावर आपली शेती होते। गावकऱ्यांनो, आता तुम्हीच सांगा, हे सगळं इंद्रदेव देतो का? नाही ना, हे सगळं आपल्याला गोवर्धन पर्वत देतो, म्हणून आपण गोवर्धन पर्वताची पूजा केली पाहिजे। कृष्णाचं म्हणणं सगळ्या गावकऱ्यांना पटतं। सगळे गावकरी इंद्रदेवतेचा यज्ञ सोडून गोवर्धन पर्वताची पूजा करायला निघतात। सगळे लोक गोवर्धनची जय जयकार करतात। सगळे लोक गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालतात। गोवर्धनाची जय जयकार इंद्राच्या कानापर्यंत पोहोचते। संवर्तक, हे कोण आहे जे माझा यज्ञ सोडून गोवर्धन पर्वताची जय जयकार करत आहे? महाराज इंद्र, सगळे लोक बाळकृष्णाच्या बोलण्यात येऊन तुमचा यज्ञ सोडून त्या गोवर्धन पर्वताची पूजा करत आहेत। त्यांचं असं मानणं आहे की सगळ्या गोष्टी गोवर्धन पर्वत देतो त्यांना, म्हणून तुमची पूजा करणे वृंदावन वासींनी सोडून दिलं आहे। कृष्णाने सगळ्यांना संभ्रमित केलं आहे। वृंदावन वासियांची एवढी हिम्मत, साक्षात इंद्राच्या यज्ञ सोडून त्या मोठ्या दगडाची पूजा करत आहेत, हे मी कधी होऊ नाही देणार। इंद्र आपल्या लोकांना आज्ञा देतो, जाऊन वृंदावनातील लोकांना त्रास द्या, ढग अतिवृष्टी जे करता येईल ते करा, वृंदावन वासींची पळापळ करा, त्यांना माझ्या शरण मध्ये यावंच लागेल। त्यांनी स्वतःहून इंद्रदेवाला ललकारला आहे, आता नुकसान होऊनच राहील। बघूया एक छोटा मुलगा कृष्ण त्यांना कधीपर्यंत वाचवेल। इंद्राच्या आज्ञाचे पालन करताना इंद्राची लोक पूर्ण वृंदावनवर वर्षाचे संकट कोसळवतात। जोरात हवा वाहायला लागते, ढग गडगडायला लागतात, सगळी लोक भयभीत होतात।
इकडे तिकडे पळायला लागतात. सगळ्या गाई अस्तव्यस्त होतात. सगळे पशुपक्षी इकडे तिकडे पळू लागतात. वृंदावन मध्ये पूर येतो. वृक्ष झाडे पडू लागतात. सगळी लोक घाबरून नंदबाबाकडे येतात आणि कृष्णाला सांगतात, हे कृष्ण, तुझी गोष्ट ऐकून आम्ही गोवर्धन पर्वताची पूजा केली, पण यामुळे इंद्रदेव अजून क्रोधित झाले आहेत. संपूर्ण वृंदावनावर संकट कोसळवले आहेत. आमची तर घरं तुटली आहेत. संपूर्ण पृथ्वी हलत आहे. इंद्रदेवाच्या क्रोधावर आता तुम्हीच रस्ता दाखवा. आम्हाला वाचवा. कृष्ण काहीतरी कर. आमच्याकडून खूप मोठा अपराध झाला आहे. कृष्ण, माझ्या मित्रांनो, बिलकुल चिंता करू नका. जर माझ्या चुकीमुळे तुम्हाला भोगावं लागत असेल तर माझी चूक मी स्वतः सुधारेन. तुम्ही चिंता करू नका, मी काहीतरी करतो. कृष्ण सगळ्या गावकऱ्यांना घेऊन गोवर्धन पर्वताजवळ जातात. कृष्ण, बस खूप झालं. आता ह्या पुढे तू काहीही करणार नाहीस. आम्ही सगळे मिळून इंद्रदेवाची क्षमा मागू. ठीक आहे बाबा, पण तुम्ही क्षमा मागायची गरज नाहीये. याचा उपाय पण मी स्वतःच शोधून काढेन. कृष्ण आपलं एक बोट गोवर्धन पर्वताच्या जमिनीवर लावतात. बोट जमिनीवर ठेवताच जमीन भंग पावते. भंग पावलेल्या जमिनीतून कृष्ण उडी मारतो. सगळे लोक भयभीत होतात आणि बोलू लागतात की कृष्णाला जमिनीने गिळून टाकले. तेवढ्यात अचानक कृष्ण आपल्या एका बोटावर गोवर्धन पर्वताला उचलून घेतात आणि सगळ्या गावकऱ्यांना सांगतात, सगळ्या वृंदावन वासियांना विनंती करतो, तुम्ही गोवर्धनाच्या खाली स्वतःला सुरक्षित करा. इथे कोणताही संकट नाही. पूर तुम्हाला स्पर्शही नाही करू शकणार. कृष्णाच्या अशा सांगण्यानंतर सगळे गावकरी गोवर्धन पर्वताच्या खाली येतात आणि कृष्णाला मदत करण्यासाठी सगळे काठीच्या सहायतेने गोवर्धन पर्वत उचलतात. हे काय एवढं संकट आणलं? पूर आणलं, पाऊस पाडला, ढग गडगडले, तरीही हे लोक सुरक्षित कसे आहेत? आता इंद्रदेव गोवर्धन पर्वतावर वीज कोसळवतात, म्हणजे गावकरी तिकडून पळून जातील. इंद्रदेव 2-3 वेळा गोवर्धन पर्वतावर जोरदार प्रहार करतात. सगळे वृंदावन वासी घाबरून जातात की गोवर्धन पर्वत पडणार तर नाही ना. पण कृष्ण पूर्ण ताकदीने आपल्या बोटावर गोवर्धन पर्वताला उचलतात. हा हे काय, एक साधारण मुलगा मला ललकारत आहे. माझ्या एवढ्या प्रहारानंतरही हा पर्वत जराही हल्ला नाही आहे. असं वाटतंय की मला स्वतःला पृथ्वीवर जावं लागेल. हा छोटासा मुलगा कृष्ण स्वतःला देव समजायला लागला आहे. आता समजेल त्याला की खरा शक्तिशाली देव कोण आहे. इंद्र, कृष्ण. माझ्या प्रिय वृंदावन वासियांनो, तुम्ही घाबरू नका. इंद्र आपले काहीच बिघडवू शकणार नाही. त्यांना त्यांच्या शक्तीचा अहंकार झाला आहे. ते स्वतः मला भेटायला येत आहेत. तुम्ही चिंता नका करू. असे बोलून कृष्ण बासुरी वाजवायला सुरू करतो. बासुरी वाजवता वाजवता बासुरीच्या सुरांनी एक ढग इंद्राच्या दिशेने जातो. ढगात एवढी शक्ती असते की इंद्राला आपल्या रथातून उतरवून कृष्ण चिखलात पाडतो. देवराज इंद्राचा चेहरा चिखलाने माखतो. थोड्या वेळाने सगळे ढग शांत होतात. पाऊस थांबतो. पक्षी गाई सगळे आपापल्या जागेवर जातात. सगळे कृष्णाची जय जयकार करतात. कृष्ण गोवर्धन पर्वताला परत खाली ठेवून देतात आणि सगळे वृक्ष झाडे सरळ करतात. तेवढ्यात त्यांची नजर इंद्रदेवावर पडते. देवराज इंद्र आपला मुकुट काढून कान्हाच्या पायांवर ठेवतात आणि बोलतात, भगवान कृष्ण मला क्षमा करा. मी तुम्हाला प्रतिकार केला. मला माहित आहे की तुम्ही साक्षात विष्णूचे अवतार आहात. विष्णू आम्हा सगळ्या देवतांना शक्ती प्रदान करतात आणि मी तुम्हाला प्रतिकार केला. मला अहंकार झाला होता माझ्या शक्तीचा, पण मी हे विसरलो होतो की मला ही शक्ती तुमच्याकडूनच मिळाली आहे. मला क्षमा करा प्रभू. देवराज इंद्र, तुम्हाला तुमच्या शक्तीचा अभिमान झाला होता आणि त्याच अभिमानाला तोडण्यासाठी मला हे सगळं करावं लागलं. तुम्ही भक्तगणांची रक्षा केली पाहिजे की स्वतःच्या शक्तीचा प्रयोग. आता तुम्ही जा, मी तुम्हाला क्षमा केलंय. या कहाणीतून आपल्याला ही शिकवण मिळते की देवाच्या शक्तीपुढे प्रत्येक अहंकार लहान असतो.